माननीय मंत्री महोदयाने एवढे पत्र दिले, पत्र दिल्यानंतर पत्रावर त्यांनी सांगितलं प्रस्ताव मान्यता द्या, त्या ठिकाणी सांगितलं की 2000 कोटी रुपयाचे पाठवा, हे सगळं झालं। हे सगळं झालं असल्यानंतर नंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपण म्हणता मंजूर, ते मंजूर डिपार्टमेंट मध्ये पैसा आणायचा कुठून? तुम्ही तर मंजूर म्हटलेला आहे, पैसा आणायचा कुठून? शेवटी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र काढावं लागलं की आम्ही लिहिलेले जे आदेश आहे ते आदेश गृहीत धरू नये, हे काढावं लागलं पत्र। हे माझा पुढला काढलं की नाही पत्र? शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांना म्हटलं की हे स्पष्ट स्वरूपाचे आदेश नाहीये, प्रस्ताव डिपार्टमेंट कडून आला पाहिजे, हा डिपार्टमेंट कडून प्रस्ताव मंजूर होईल तेच खऱ्या। आम्ही लिहिलं विमानतळ करावे, याचा अर्थ विमानतळ करा असा नाही, त्यासाठी प्रस्ताव जे माननीय मुख्यमंत्र्यांना लिहावं लागलं। मी काय तुम्हाला चुकीचं सांगतात असं नाही, मध्येच तुम्हाला एवढं लागणं लिहिलंय, अजून खूप वर्ष काढायचं होतं तुम्हाला, तुम्हाला परंपरा ठेवायची आहे, अनुभव ऐकून घ्या आता नका बोलू मधल्या मध्ये। तर अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की आता या ठिकाणी तुम्ही 1000 कोटी रुपयाचे कामं मंजूर केले, अर्थसंकल्पात मी पाहिलं की बा ठीक आहे काही ठिकाणी मंजूर केले, प्रत्यक्ष पैशाची तरतूद किती आहे? माझ्या जिल्ह्यामध्ये मी विचारलं माझ्या आमच्या यांना बांधकाम विभागाला, तर 933 कोटी रुपयाचे पीडब्ल्यूडीने कामं आत्ता या अर्थसंकल्पात मंजूर केले, म्हणजे 1000 कोटी रुपयाचे। तरतूद किती केली? 171 कोटीचे। याच गतीने जर दरवर्षी आपल्याला पैसा मिळायला लागला तर 8 ते 10 वर्ष लागतील एक काम पूर्ण करायला, एक काम पूर्ण करायला 8 ते 10 वर्ष नुसतं मंजुऱ्या देत राहायच्या, 8-10 वर्षानंतर त्याची किंमत वाढेल, किंमत वाढल्यानंतर परत सुप्रमा येईल, सुप्रमा आल्यानंतर आणखी वर्ष वाढतील। मग या ठिकाणी निव्वळ आमदारांना किंवा मंत्र्यांना या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे होईल ते वस्तुस्थितीला आधारावर असलं पाहिजे, नुसतं मतदारसंघात जायचं आणि माझ्याकडे हे मंजूर झालं माझ्याकडे ते मंजूर झालं सांगायचं, निवडणुका पार पाडायच्या, पुढे 10 वर्ष काय झालं त्याचं? प्रत्यक्ष तरतूद काय आहे? प्रत्यक्ष पैसा काय आहे? अरे भाई, या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझी विनंती राहणार आहे सरकारला की जर 40 आमदारांना तुम्ही एवढं कौतुक करत असाल, भाजपचे आमदार नाराजच आहे माझ्याकडे बोलतात, माझे तर सगळेच मित्रच आहे ना, मित्र म्हणजे पूर्वाश्रमीचे माझे चांगलेच सांगत खासगीमध्ये बोलतात की हे आम्हाला जरी देत असले आम्हाला 10 कोटी देतात आणि यांना 20 कोटी देतात, अरे म्हटलं ते स्वाभाविक असतं, मी हा शब्द वापरू नये, पण शेवटी लग्नाचे ते लग्नाचेच असते, तिचं कौतुक करायचं नसतं, ते हा शब्द काढून टाका, शब्द मी हरकत घेऊ का, हा शब्द काढून टाका। पण मी म्हणतो की या ठिकाणी जे लढत असतं काही आपल्याला पूर्वीच्या ठिकाणी राजांच्या बातम्या माहिती आहे की नावडती असते गाव वडती असते, मग आवडतीचं काय नावडतीचं काय तसं प्रश्न सभागृहासमोर सगळ्यांना नाहीये खडसे साहेब माहिती, मी पुढे जात नाही, पुढे चला। मी एवढं सांगतो या ठिकाणी की पैसा प्रत्यक्ष उभा राहील का, आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय आता ह्यांना काय आहे की जे लोक आपले आहेत गृह खात्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर मग जे आपले आहेत त्यांना सांभाळून घ्यायचं, जे विरोध करतात त्यांच्या मागे त्रास द्यायचा, कुणाकडे एसीबी लावायची, कुणाकडे सीआयडी लावायची, कुणाच्या धाकांना घ्यायचं, कुणाला जे काय असेल नसेल। अध्यक्ष महोदय नाहीतर मग धाकाच्या मनात परवा दिवशी मी वाचलं माननीय सुभाष देसाईंचे चिरंजीव काय नाव त्यांचं, भूषण देसाई, ह्या भूषण देसाईने सुभाष देसाईंची साथ सोडली आणि त्या शिंदे गटामध्ये सामील झाले। जे भूषण देसाई सुभाष देसाईंचे चिरंजीव आहे त्याने वर्षानुवर्ष देसाई साहेबांचं काम सांभाळलं, एमआयडीसीचं सांभाळलंय, तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सांभाळलं की नाही, एमआयडीसीचं त्याने काम सांभाळलं ना अप्रत्यक्षरित्या, त्या ठिकाणी मला माहिती आहे ना। आणि अध्यक्ष महोदय मग काय झालं एकाएकी भूषणला असं काय वाटलं की बाबा रे आता आपल्या बापाचे आपल्या माननीय पिताश्रींचे साथ सोडावी आणि शिंदे साहेबांकडे जावं? तर त्यात एक उदाहरण मी आपल्याला सांगतो भूषण साहेबांचं, की या ठिकाणी तत्कालीन उद्योग मंत्री चिरंजीव भूषण देसाई यांचे अवैध एमआयडीसीचे 4,14,000 स्क्वेअर मीटर म्हणजे औद्योगिक जमिनीचे रहिवास प्रयोजनाकरता त्यांच्या शिफारशीने रुपांतरित केले, किती
4,14,000 स्क्वेअर मीटर औद्योगिक जमिनीचे रहिवास प्रयोजनासाठी रूपांतरित केले. याबाबत इम्तियाज जलील व भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी 3,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप करून उच्चस्तरीय समिती स्थापन करायची मागणी केली. यावर उद्योग मंत्र्यांनी नागपूर अधिवेशनानंतर हायपॉवर कमिटी स्थापन करून हा अधिवेशनात रिपोर्ट सभागृहात सादर करण्याचे आश्वासन दिले. ते अहवाल सभागृहात मांडण्यात येणार आहे का? यात भूषण देसाईंच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे माननीय अतुलजी भातखळकर आणि या ठिकाणी इम्तियाज अली जलील खासदार यांनी ही मागणी केली होती की यांनी कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार केला. महाराष्ट्रामधील या औद्योगिक प्रयोजनाच्या जमिनी यांनी रहिवासी प्रयोजनासाठी देण्याचा त्या ठिकाणी शिफारस करून प्रत्यक्ष त्यांनी सहभाग घेऊन त्यामध्ये फार मोठा आर्थिक घोटाळा करून या ठिकाणी या जमिनीच्या ठिकाणी देण्यात आल्या. जवळपास 400 हेक्टरच्या वर म्हणजे 1,000 एकरच्या वरच्या जमिनी ह्या रहिवास प्रयोजनासाठी केल्या. हा किती कोट्यावधी रुपयाचा घोटाळा आहे. मग या ठिकाणी भूषणनं या ठिकाणी असं केलं, त्याची हायपॉवर कमिटीकडे चौकशी करावी अशी मागणी झाली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आणि आमदार त्याच्या पाठीशी लागले की करा करा करा. शेवटी सरकार याच्यावर आलंय की याची चौकशी करा एकदाची, कारण नाही चौकशी केली तर हे योग्य होणार नाही. कारण शेवटी ते सुभाष देसाईंचे चिरंजीव आहे, ते विरोधी पक्षाचा मुलगा आहे, विरोधी पक्षाच्या आमदाराचा मुलगा आहे. म्हणजे याची तर चौकशी प्रार्थना नाही केली पाहिजे. म्हणून त्या कालखंडामध्ये सरकारने पावलं उचललंय. आज पावलं उचलून मग हायपॉवर कमिटी वगैरे वगैरे पर्यंत आले. आणि ही बातमी भूषणला त्यांनी मुद्दामून सांगितली की भूषण अब तो ये ईडी पर जाने वाला है. नाथाबुचा घोटाळा 1/2 एकराचा आहे असं तुमचं म्हणणं आहे की नियमानुसारच आहे, कायदेशीरच आहे, सगळं आहे. तरी ईडीला पाठवलं आणि ईडीला मध्ये सगळ्यांना लोक दाबायला टाक, ह्याला टाक, पोरीला टाक, मला टाक, ह्याला टाक, प्रयत्न चालू आहे. मग आता हा आता घोटाळा 400 हेक्टर पण तो आता पावा झाला. त्या शिंदे साहेबांच्या आश्रय झाला, फडणवीस साहेबांच्या आश्रय झाला. आश्रय झाल्यानंतर माझा प्रश्न पहिला आहे की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हायपॉवर कमिटीकडनं तुम्ही सांगितल्याप्रमाणे या भूषण देसाईंच्या याची चौकशी होणार आहे का नाही? का तुमच्याकडे आल्यानंतर पावा झाले? का एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर मग ईडी स्टुडिओ लागायचे मागे? का त्याच्या मागे सीबीआय लावायचे? का त्याच्या मागे इंडोकट्रास लावायचे? का त्याच्या मागे अँटी करप्शन? एकही एजन्सी अशी राहिलेली नाही की जी माझ्या मागे नाही आहे. काय घोटाळा आहे, माझा काय संबंध आहे? रुपयाचा संबंध माझा त्या व्यवहाराशी नाही आहे. हे वारंवार या सभागृहामध्ये मी सांगितलं की रुपयाचा संबंध नाही आहे. पण म्हणे नाही, तुम्ही मिटिंग घेतली होती. अरे ते मिटिंग तर देवेंद्र फडणवीसांनी कॅन्सल करून टाकली. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यात गुन्हेगार ठरवा ना. पण आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्टा. मग हाच मला जो लावला न्याय हा भूषण देसाईंना तुम्ही लावणार आहात का? आपल्याकडे आले म्हणून तुम्ही ते करणार आहात? ही माझी मागणी नाही आहे, हे अतुल भातखळकरांची मागणी आहे. नाही 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 नाही, पाटील सर खाली बसा. अहो असं काय करतात, त्यांना प्रश्न विचारायचं नाही का त्यांनी? आणि त्यांनी अहो पण असं तुम्ही हे पा काय घेतलं बोलायचं, पण असं करायचं नाही. बोलू देता ना, चला. ते उलट भ्रष्टाचार राज्यभरामध्ये जलजीवन मिशन 20,000 कोटी रुपयाचे काम तुम्ही करतो म्हणाले, आनंदाची गोष्ट आहे. केलेच पाहिजे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. मी केंद्र सरकारच्या सचिवांशी बोललो, उपसचिवांशी बोललो, त्यांच्याकडनं काही डायरेक्शन मी घेतले, त्यांच्याकडनं काही माहिती मी घेतली. यामधले त्यांचे नियम तपासून पाहिले. त्या नियमामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की जलजीवन मिशनच्या संदर्भामध्ये आमचे काही निषेध असेल, राज्य सरकारने पुढाकार घेऊन ते गावं निश्चित करायचं. त्यामध्ये जे आहे तर त्या आधी टंचाईग्रस्त जे गावं आहेत त्या टंचाईग्रस्त गावांना आधी प्राधान्य द्यायचं आहे. त्यानंतर त्या प्रत्येक गावामध्ये जे आहे त्याने प्रत्येकाने 10% लोकवर्गणी भरली पाहिजे, आणि आदिवासी आणि डोंगराळ भागातला असेल तर 5% लोकवर्गणी भरली पाहिजे, असा त्यांनी नियम त्या ठिकाणी घालून दिलेला आहे. अध्यक्षामध्ये आज काय चालू आहे, पुढच्या आठवड्यात त्याच्यावर चर्चा करणार आहोत आम्ही. मग पाईपची चर्चा होईल, टेंडरची चर्चा होईल, अन्य काय व्हायची ते होईल, ते करतील. पण माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आत्ताच्या जलजीवन मिशन चालू आहे. मी सर्व आमदारांना सांगतो, सर्व या सभागृहामधील जेवढे काही आमदार असतील त्यांनी घरी जाऊन तपासून घ्या की या जलजीवन मिशनला ज्यावेळेस तुमच्या मतदारसंघामध्ये, तुमचा मतदारसंघ म्हणजे
तुम्हाला जे माहिती असलेलं आपल्या तर मतदारसंघ नाही तर फिक्स, परंतु आता महाराष्ट्रात आपला मतदारसंघ आहे, त्यामुळे कोणत्याही गावाला कुठेही जाऊन विचारा की या गावामध्ये तुमच्याकडे जीएसडीचे लोक आले होते का, कोणत्याही गावामध्ये जाऊन बघा की तुमच्या गावामध्ये पाईपलाईनच्या संदर्भामध्ये मोजणी झाली आहे का, कोणत्याही गावामध्ये जाऊन बसा की पाण्याच्या टाकीचं जागा निश्चित करण्यासाठी तुमच्याकडे कोणी या जीएसडीचे बीएसडीचे कोणी अधिकारी आले होते का, एक नाही आला एक, सारं तर सारं केलं ते गुगल मॅपवरून केलं, घरी बसले गुगल मॅपवरून बसले, इतके लाईन तितके लाईन निदर्शित नाही, इंचा इतकं तिकडे प्रत्यक्ष परिस्थिती काय, तिथे टेकडी आहे का, खड्डा आहे का, पाणी आहे का, नाही आहे, 100% ज्या ठिकाणी जलजीवन मिशन मंजूर झालेलं आहे त्या 100% गावांना पाणी लागणार आहे, 100% गावांना, 99 नाही, एकही गाव रिजेक्ट झालेलं नाही, येईल पुढे आता याच्यावर मी वेळ बंद, पण भाई अशा फसव्या योजना कशासाठी आहेत, यासाठी 1000 कोटी रुपये का खर्च करत आहात, कुणाचे कॉन्ट्रॅक्टर पैसे भरतोय आज, माझ्या गावचा प्रश्न पाहिला, माझ्या मतदारसंघातलं पाहिले मूळचा, त्या ठिकाणी 5-10% रक्कम कुणीही भरलेली नाही, एका नाही भरली, पण ठेका दिला गेला, कॉन्ट्रॅक्टर फायनल झाला, काम चालू झालं, पाणी लागलं की नाही माहिती नाही, लागेल की नाही माहिती नाही, योजना जर फेल गेली तर कुणाला जबाबदार धरणार आहे माहिती नाही, ठीक आहे डिटेल त्यांच्या पुढे आपण पुढच्या आठवड्यात करणार आहोत, सगळे माझ्याकडे सगळे कागदपत्र वगैरे मी जमा केलेले, सेंट्रल गव्हर्नमेंटचे माझं पत्रव्यवहार झालेलं आहे, केंद्र सरकारला मी सांगितलंय, विनंती केलेली आहे की या संदर्भातली एक टीम या ठिकाणी, फक्त एकच काय माहिती, आपल्याला खूप ज्येष्ठ नेते आहेत, मला आदर आहे आपल्याबद्दल, परंतु आता जवळजवळ 2018 सुरुवात झाली आणि जवळजवळ 30 सदस्य अजून बोलायचे आहेत, मला त्यांचाही विचार करायला पाहिजे प्लीज, हा मी काही नाही म्हणत नाही, पण अजून माझे मुद्दे खूप राहिलेले आहे, पण मी सरकारला एवढंच म्हणाले जे आहे त्या मुद्द्यांचं तू उत्तर द्या, माझा शेवटचा प्रश्न असा या ठिकाणी की या राज्यामध्ये अर्थसंकल्प घोषित करत असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाबद्दल काय झालं, अरे मी स्वतः मंत्री असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संदर्भामध्ये औरंगाबादला डेअरीमध्ये एक जागा फायनल करून दिली, मी स्वतः गेलो स्वतः पाहिले, त्या ठिकाणी स्मारक करायचं ठरवलं, ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंमुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला बळ मिळालं, ज्यांच्यामुळे वाड्या तांड्यापर्यंत हा पक्ष पोहोचला, ज्यांनी हा पक्ष मारवाडी ब्राह्मणाचा असताना तो बहुजन समाजाचा करण्यासाठी योगदान केलं त्यांचा तुम्ही विसर पडता, तुम्हाला साऱ्यांचे स्मारक बांधण्यासाठी पुढे येतात, मुंडे साहेबांचाच काय असतच आहे, मी समजू शकतो की मुंडे साहेबांचा तुमचा जमत नसेल कदाचित, मी समजू शकतो की मुंडे साहेबांचा मी समर्थक असल्यामुळे, पंकजचा समर्थक असल्यामुळे कदाचित आमचा तुमचा जमतही नसेल, त्यांच्यामुळे त्यामुळे आम्हालाही त्रास आहे की नाही, मुंडे साहेबांचा आम्ही समर्थक आहे म्हणूनही आम्हाला त्रास आहे, पण मला जाऊ द्या ना, ज्या माणसामुळे तुम्ही अध्यक्ष झालात मुंडे साहेबांच्याच मुळे देवेंद्रजी फडणवीसांना अध्यक्ष होण्याची शिफारस केली, लोडाजी तुम्हाला मान्य असेल मी नाही म्हणत होतो, 3 महिने माझ्या दरवाज्यात फिरले, वरून राजनाथ सिंगांनी सांगितलं होतं की नाही एकनाथ खडसे बोलेंगे वही होगा, शेवटी मुंडे साहेबांनी मला गळ घातली माझ्यावर संतापले, तेव्हा त्या ठिकाणी मी पण शिफारस केलं, विसरले काय सगळे, अरे विसरा, पण त्या माणसाचा मुंडा स्मारक कधी करणार आहे सांगा, ज्या छत्रपती शिवरायाच्या नावानं तुम्ही करतात त्या स्मारकाच्या संदर्भात उत्तर परवा त्यांनी मला दिलं, पण ज्या जिजाऊमुळे छत्रपती शिवराय आम्हाला जन्माला या ठिकाणी आल्यामुळे राज्य झालं त्या जिजाऊ सृष्टीचं काय झालं, ज्या जिजाऊ सृष्टीची निर्मिती करावी म्हणून मी पालकमंत्री असताना बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंत्री असताना त्या ठिकाणी निर्णय घेतला, डिपिटीशीनं शिफारस केली, मोठी जागा त्या ठिकाणी आम्ही तयार केली, मी स्वतः त्या ठिकाणी 2-3 वेळा जाऊन आलो त्या महा जिजाऊच्या संदर्भामधल्या स्वर्ग जिजाऊ सृष्टीचा एक उल्लेख नाही, एक आहे ना, अरे याचं करा त्याचं करा, पण ज्या छत्रपती शिवरायाला ज्याने जन्म दिला ते माझी मा ती जिजाऊ माता तिची जिजाऊ सृष्टी का निर्माण होऊ नये, माननीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभं केलं मला अत्यंत अभिमान आहे की ज्या महाराष्ट्राला त्यांनी हिंदुत्वाचा प्रसार केला त्यांनी महाराष्ट्र उभा केला, पण त्यांच्या बरोबरीला माझ्या मातेचं तर करा, ज्याची सुरुवात आम्ही केली म्हणून तुम्ही करत नाही का नाही करत त्या ठिकाणी, अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सैलानी बाबाचं एक हे आहे, मी सांगितलं होतं त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सैलानी बाबाचं एक सेंटर आहे, त्या ठिकाणी 1000,000 लाखो लोक येतात मेंटली,
असं वाटतं की त्या ठिकाणी मानसिक दृष्ट्या मेंटली जे डिस्टर्ब झालेले लोक आहेत त्या ठिकाणी त्यांना आराम पडतो असं म्हणणं होतं. त्या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल बांधावं, मानसिक हे अंधश्रद्धा दूर करा आणि या ठिकाणी मानसिक रुग्ण काय म्हणतात मेंटल हॉस्पिटल बांधा आणि यांना इकडे आणा आणि यांना दुरुस्त करा. हे मारणं झोडणं टोचणं बिचणं हे बंद करा. यासाठी एक हॉस्पिटल जे निर्मित करण्याचा प्रस्ताव आहे मंजूर केला त्याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये, त्या प्रस्तावाला अद्यापर्यंत मंजुरी मिळाली नाही. हजारो कोटी रुपयाच्या कामं करतात पण अंधश्रद्धा निर्मूलन करण्याच्या संदर्भामध्ये जे सरकार पुढाकार घेतं ते तर तुम्ही करा त्या ठिकाणी अध्यक्षामध्ये. त्याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये तळणीला कृषी विद्यापीठाची आपल्या कृषी महाविद्यालयाला मंजुरी मिळाली. भोताळा तालुक्यामध्ये 100 एकर जमीन तुमच्या नावावर लावली. या विधान महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये त्या कृषी महाविद्यालयाची घोषणा झाली. त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनुशेष आहे, त्या विदर्भामध्ये अनुशेष आहे. पण का बुलढाण्याचं तळणीचं तुम्ही करत नाही आहे? ज्या खानदेशच्या कृषी विद्यापीठाची मागणी करतो त्याला मान्यता मिळालेली आहे, त्याला एमसीएनं मान्यता दिली, शिफारस केली, सगळं केलं, पण का होत नाही आहे? त्या ठिकाणी आमच्यावरांना खांदेश्वरांना नाव येत नाही. नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार उत्तर महाराष्ट्राचं नाव येत नाही. आम्ही काय महाराष्ट्रात आहोत का नाही आहोत? काय वेगळ्या विदर्भासाठी वेगळ्या खांद्याची मागणी आम्हाला करावी लागणार आहे? मग अध्यक्ष महोदय हा अनुशेष कोण करणार आहे? 60,000 कोटी रुपयाचं एमएमआरडीला कर्ज काढतात, 6,00,000 कोटीचं कर्ज तुम्ही काढतात. विदर्भ वैधानिक विकास मंडळाला पैसा द्या, उत्तर महाराष्ट्र विकास मंडळाला पैसा द्या, मराठवाडा विकास मंडळाला पैसा द्या, ज्ञान वैधानिक विकास मंडळाला पैसा, त्यांना त्यांचे डेव्हलपमेंट करू द्या, त्यांना त्यांचे अनुशेष हा प्रत्येक सेक्टर मधला भरू द्या. अनुशेषाबद्दल एक शब्द जर तुम्ही याच्यामध्ये उच्चारत नसाल तर एका अर्थसंकल्प आहे तुमचा, बॅकलॉग तुम्ही वाढवतात. हा बॅकलॉग कमी झाला पाहिजे म्हणून तुमचा प्रयत्न आहे. मी अध्यक्ष मध्ये आपला आभारी आहे की तुम्ही मला एवढी संधी दिली आणि त्यात त्यात बसून बोलायची संधी दिली. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.